सर, आज आपण जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आलात. जुन्नरचे आमदार अतुल बेनके अद्यापही तटस्थ आहेत. मूळ मुद्दा मी आलोय ज्या कामासाठी, आणि मला ज्या कामासाठी प्रसिद्ध आहे. मूळ बैलांचा बाजार ताशे बेंदूर शिवनेरीच्या पूर्व बाजूला स्वराज्याची स्थापना करणाऱ्या एका युगपुरुषाची जन्मभूमी, आणि त्यामुळं आदरणीय वल्लभजी बेंडके हे आमचे मित्र, त्यांची परंपरा पुढे चालू ठेवण्याकरता आपण सर्वांनी अतुलजींना प्रतिनिधी म्हणून निवडलं. त्यांच्या हाती घेतल्या कार्याला माझ्या शुभेच्छा. आदरणीय कुराडेजीने जाता जाता वाट वाकडी करून काही गोष्टी सरळ व्हाव्यात म्हणून मला बोलावलं, त्यांना धन्यवाद देतो. राष्ट्रवादी हाच विचार पक्का आहे, आणि तो राष्ट्रवादी हा विचार पक्का आहे, आणि तो एक आहे. सर, अतुल बेनके आणि तुम्ही एकत्र होतात, काही चर्चा झाली का? ते तटस्थ आहेत का? पवार साहेबांच्यावर कुठली चर्चा झाली नाही. या ठिकाणी जो महोत्सव चालला होता लोककलेचा, त्याबाबत आम्ही बोललो. कोविडच्या काळामध्ये वल्लभजींनी उपाशी तपाशी राहणाऱ्या कलाकारांना 5 लाख रुपये दिले, ती बातमी आदरणीय पवार साहेबांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 कोटी रुपये देऊन अनेक कलावंतांना त्या काळात जगवलं, हा विचार त्यांनी जाहीरपणे सांगितला. आणि त्यांच्या वडिलांचा मित्र म्हणून मी आलो, याबद्दल माझे आभार मानले, त्यांना शुभेच्छा. सर, बेनके साहेबांना काय सल्ला, आमदार अतुल बेनके यांना काय सल्ला द्याल? बोललो मी, राजमार्ग धरा, वाट वाकडी करू नका, नाती सांभाळा. थँक्यू सर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.